नमस्कार. आज आषाढ कृष्ण तृतीया शके 1934 संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी. ठाणे न्यायालयाच्या आवारातून पोलिसांकडूनच एका गुन्हेगाराचं गुन्हेगारी टोळीप्रमाणे अपहरण. ठाणे महापालिका क्षेत्रात 1054 धोकादायक तर 31 अतिधोकादायक इमारती आणि का पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं वास्तुसंग्रहालय धोक्यात. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारातून काही अज्ञात मंडळींनी एका व्यक्तीला बळजबरीनं रिक्षातून पळवून नेल्यानं खळबळ उडाली होती. मात्र नंतर हे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस असल्याचं निष्पन्न झालं. आज दुपारी 2:30 सुमाराला न्यायालयाच्या आवारात गर्दी असतानाही हा प्रकार घडला. अपहरण केलेल्या व्यक्तीचं नाव गौतम मोरे असं असल्याचं सांगितलं जातं. 2:30 सुमाराला न्यायालयाच्या आवारातून गौतम मोरे बाहेर पडत असताना 10 ते 12 अज्ञात व्यक्ती तिथं आल्या आणि त्यांनी मोरेची उचलबांगडी करून त्याला रिक्षात बसवून पळवून नेलं. सर्वांसमोर हा प्रकार घडल्यामुळं न्यायालयात खळबळ उडाली. मोरे अपहरण होत असताना वाचवा वाचवा असं ओरडत होता, परंतु त्याच्या मदतीला कुणीही आलं नाही. न्यायालयाच्या दारावर पोलीस बंदोबस्त असतो, आवारात काही पोलीसही होते, त्यातील काही पोलीस तर हत्यारबंद होते, मात्र या सर्वांसमक्ष हा प्रकार घडला. वकील वर्गानं जिल्हा न्यायाधीशांची भेट घेऊन या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. न्यायालयानंही बंदोबस्ताला असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला बोलावून ताकीद दिल्याचं सांगितलं जातं. गौतम मोरे हा खुनाच्या प्रयत्नातला आरोपी असलेला गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र एखाद्या गुन्हेगारासारखं येऊन एखाद्या आरोपीला पकडण्याचं कारण काय असा प्रश्न या नाट्यामुळं कायम चर्चेत राहिला आहे. उत्सवांचे दिवस आता सुरू होणार असून सार्वजनिक उत्सवाच्या मंडपांसाठी रस्ते खोदणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेत. सर्व प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्तांना पालिका आयुक्तांनी असे आदेश दिलेत. रस्ते आणि पदपथांचा वापर नागरिकांना करता यावा यासाठी कमीत कमी जागेत मंडप उभारावा असं आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आलंय. ठाणे महापालिकेनं शहरातील रस्ते अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत उच्च क्षमतेचं डांबर, असल्फाल्ट, UWT आणि सिमेंट वापरून 123 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आलेत. सार्वजनिक उत्सवांसाठी रस्त्यावर मंडप आणि कमानी उभ्या करण्याकरता रस्ते खणले जातात. खणलेले रस्ते पुन्हा पूर्ववत केले जात नसल्यानं त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सवांच्या मंडप आणि कमानी उभारण्यासाठी वाळू भरलेल्या ड्रमवरच आवश्यक खांब रोवून मंडप उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावर खड्डे खोदल्यास संबंधित मंडळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून संबंधित मंडळांनाही तशी पत्र देण्यात आली आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 1054 धोकादायक तर 31 अतिधोकादायक इमारती आहेत. ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण केलं जातं. यावर्षीही करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. 31 मे 2012 केलेल्या सर्वेक्षणात ठाण्यामध्ये सर्वात जास्त धोकादायक इमारती वागळे प्रभाग क्षेत्रात तर सर्वात कमी धोकादायक इमारती रायलादेवी प्रभाग क्षेत्रात असल्याचं स्पष्ट झालंय. वागळे प्रभाग क्षेत्रामध्ये 479 धोकादायक तर 12 अतिधोकादायक, नौपाडा प्रभाग क्षेत्रामध्ये 160 धोकादायक, मुंब्रा प्रभाग क्षेत्रात 131 धोकादायक तर 9 अतिधोकादायक, उथळसर प्रभाग क्षेत्रात 97 धोकादायक, कळवा प्रभाग क्षेत्रात 73 धोकादायक तर 9 अतिधोकादायक, वर्तकनगर प्रभाग क्षेत्रात 18 धोकादायक तर 1 अतिधोकादायक आणि रायलादेवी प्रभाग क्षेत्रात 7 इमारती धोकादायक असल्याचं या सर्वेक्षणामध्ये उघड झालंय. काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या जयेश शिवडीकर यांच्या बंद घराचं दार तोडून सुमारे 5.5 लाखांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार वसंत विहार इथं घडलाय. ठाण्यातील वर्तकनगर इथल्या वसंत विहार इथं राहणारे जयेश शिवडीकर हे आपल्या पत्नीसह काही कामानिमित्त 26 जून रोजी दिल्लीला गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील लॉकरमधील सुमारे 5.5 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. जयेश शिवडीकर यांनी वर्तकनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. ठाण्यातील वृंदावन श्रीरंग गृहनिवास संकुलातील जवळपास 19 इमारती धोकादायक ठरल्या आहेत. आज श्रीरंग गृहनिवास संकुलातील E122 इमारतीच्या बी विंग मधील दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या निलेश निवाते यांच्या घरातील स्लॅबचं प्लास्टर पडलं. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटचंही प्लास्टर पडलं होतं. पालिकेच्या पथकानं या इमारतीची पाहणी करून आज या इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर केलंय.
पालिकेने मार्च मध्ये केलेल्या सर्वेक्षणात वृंदावन श्रीरंग मधील 11 तर जून मधील सर्वेक्षणात 7 इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या. सध्या 4 इमारतींचं सर्वेक्षण सुरू असून त्यापैकी आज स्लॅबचं प्लास्टर पडलेल्या इमारतीलाही धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलंय. वृंदावन श्रीरंग गृहनिवास संकुलातील जवळपास 26 इमारती धोकादायक ठरण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जाते. अंबरनाथचे तलाठी ससा म्हणून काम करणारे गजानन यशवंतराव यांना 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय. कासारोडवली इथं राहणाऱ्या रफिक शेख यांच्या वडिलांनी वांगणी इथं 2 गुंठे जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर वडिलांचं नाव लावण्यासाठी रफिक शेख यांनी वांगणीच्या तलाठी ससा असलेल्या गजानन यशवंतराव यांच्याशी संपर्क साधला. गजानन यशवंतराव यांनी शेख यांच्याकडे यासाठी 25,000 रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी 5,000 रुपये स्वीकारले, उर्वरित रक्कम द्यावी असा तगादा त्यांनी शेख यांच्याकडे लावला होता. शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रचलेल्या सापळ्यात गजानन यशवंतराव शेख यांच्याकडून उर्वरित रकमेपैकी 5,000 रुपये घेताना रंगेहात पकडले गेले. कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयाच्या बैठा इमारतीच्या पत्र्याचं छत विद्यार्थ्यांवर कोसळल्यानं 6 विद्यार्थी जखमी झालेत. कल्याण पूर्वमधील विजयनगर परिसरातील बैठ्या चाळीत अशोक विद्यालयाचे वर्ग भरतात. या वर्गावर असलेल्या पत्र्याच्या छतावर प्लास्टिकचं कापड टाकण्याचं काम सुरू असताना अचानक पत्रे कोसळल्यानं 5वीच्या वर्गातील 6 विद्यार्थी जखमी झाले. दुपारी 12:30 सुमाराला दुपारच्या सत्रातील इंग्रजी माध्यमाच्या वर्गात शाळेची प्रार्थना सुरू होती, त्यावेळी हा प्रकार घडला. वर्गामध्ये 22 विद्यार्थी होते. दीपाली खडसे, आकांक्षा गायकवाड, ऋतुजा जाधव आणि आशिष खडसे असे काही विद्यार्थी यात जखमी झालेत. काही विद्यार्थ्यांना नजीकच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ 4 फायर स्टेशन्स असून पालिकेची अग्निशमन विभागाकडे असलेली यंत्रसामुग्री जुनाट झाली आहे. 2 कायमस्वरूपी तर 2 तात्पुरत्या स्वरूपाच्या फायर स्टेशनवर 1992 साली खरेदी केलेल्या 4 अग्निशमन गाड्या तर 2007 साली 2 गाड्या आहेत. 1992 मधली रुग्णवाहिका असून रेस्क्यू व्हॅनची वॉटर टेडर बनवलेली पाणीवाहक यंत्रणा आहे. या 4 स्थानकासाठी 128 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्याच्या यंत्रणेत 3ऱ्या मजल्यापर्यंत आग विझवणारी 35 फुटी शिडी महापालिकेकडे असून 15 मजल्यापर्यंत पोहोचणारी 55 फुटी शिडी घेण्याचं प्रस्तावित आहे. लवकरच 35 फुटी शिडीची व्यवस्था असणारी हाय आणि लो प्रेशर फायर टेंडर महापालिकेच्या सेवेत दाखल होणार आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील पदाधिकारी भवनामध्ये अग्निशमन यंत्रणेचं जाळं हे असलं तरी ते वापरात नसल्यानं आता निकामी ठरलंय. तर प्रभाग क्षेत्र आणि अन्य कार्यालयांमध्ये अशी सुविधाच नसल्याचं आता उघड झालंय. ठाण्यातील प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वास्तुसंग्रहालयाकडे पालिकेचं दुर्लक्ष झाल्यानं या पावसात या वास्तुसंग्रहालयातील दुर्मिळ ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त होती आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचं वास्तुसंग्रहालय बऱ्याच वादविवादानंतर हाजुरी इथल्या नव्या इमारतीत 6 महिन्यापूर्वी हलवण्यात आलं. मात्र ही नवी इमारत नावालाच नवी असून ती वास्तुसंग्रहालयासाठी गैरसोयीचा आगार ठरली आहे. नव्या जागेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन 6 महिने उलटूनही पुरं होऊ शकलेलं नाही. अलीकडे झालेल्या पावसामुळे या वास्तुसंग्रहालयाच्या भिंतीतून पाणी येत असून 2ऱ्या मजल्यावरच्या छतातूनही पाणी ठिपकत आहे. या पाण्यामुळे वास्तुसंग्रहालयातील दुर्मिळ वस्तू तसंच दुर्मिळ ग्रंथ पोथ्या नष्ट होण्याची भीती व्यक्त होते. पावसाळ्यापूर्वीच संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी महापालिकेला या वास्तुसंग्रहालयात सोयी सुविधा पुरवण्याचं पत्र दिलं होतं. परंतु 24 आणि 30 मे तसंच 27 जून आणि 5 जुलैला पत्र देऊन सुद्धा महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांना प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे प्रतिनिधी वारंवार भेटले, मात्र संदीप माळवी यांनी गोड बोलण्यापलीकडे कोणतीही कृती केलेली नाही. पावसामुळे झालेली दुर्दशा पालिकेला कळवली असता या वास्तुसंग्रहालयात सोयी सुविधा पुरवण्यासाठी विकासक आणि वास्तुविशारदांना सूचना देण्यात आल्याचं पत्र संदीप माळवी यांनी संस्थेला पाठवलंय. खरं तर या प्रकरणी युद्धपातळीवर कृती करण्याची आणि हा ऐतिहासिक मोलाचा ठेवा नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना संदीप माळवी हे कागदी घोडे नाचवत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तुसंग्रहालयाची ही इमारत 3 मजली असताना सुद्धा काल पावसाचं पाणी 3ऱ्या मजल्यावरून 2ऱ्या मजल्यापर्यंत गळत होतं. संस्थेच्या मंडळींनी पाणी गळायला लागल्यानंतर धावाधाव करून दुर्मिळ पुस्तकं हलवण्याचा प्रयत्न केला. हाजुरी इथल्या इमारतीमध्ये वास्तुसंग्रहालय हलवल्यानंतर पालिकेनं या ठिकाणी
आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती, मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक ठेवा आता नष्ट होण्याची भीती व्यक्त होती आहे।